सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिक्युरिटी अक्षय आणि रमाला त्या प्रभाकर चाळीमध्ये घेऊन येतो आणि त्या चाळीमधील एक छोटीशी रूम अक्षय आणि रमाला दाखवतो हा जोडून अक्षय म्हणतो की तुम्ही डोक्यावर छप्पर देताय तेव्हा घर कसलं जरी असलं ना तरी चालेल एवढ्यात एक उंदीर तेथून पळू लागतो तर अक्षय घाबरतो तेव्हा सिक्युरिटी म्हणतो की साहेब एवढ्या दिवसापासून खोली बंद होती ना म्हणून तो उंदीर पाळायला घाबरू नका तर सिक्युरिटी म्हणतो की साहेब तुम्ही जर म्हणत असाल ना तर मी साफसफाईसाठी माणूस आणतो तर रामा म्हणते नाही नाही ठीक आहे मी करील साफ आणि लगेच सिक्युरिटी रामाला बाथरूमसुद्धा दाखवतो तर लगेच सिक्युरिटी अक्षयच्या हातात चावी देतो रामा म्हणते की पण आता साफसफाई तर करावीच लागेल आणि साफसफाई करायला बादली तर लागेल तेव्हा बादली तर देता का सिक्युरिटी म्हणते को ही हो मी आत्ताच बादली देतो सिक्युरिटी निघून जातो तर रामा म्हणते की तुम्ही आता बाजूला व्हा बरं मी साफसफाई करून घेते इकडे आता आनंद आणि जान्हवी अक्षयला बघून पुन्हा मुकादामांच्या घरी आलेले असतात तेव्हा आनंदच्या डोळ्यासमोर लहानपणी आणि आपण अक्षयसोबत कसे दिवस आणि वेळ घालावला हे सर्व आठवतं आभ्याला विनवण्यासाठी आभ्याने ज्यावेळेस कट्टी घेतलेली असते तेव्हा अक्षयने कसे नाटक केले होते हे आता आनंदच्या समोर येते अक्षयने आभ्याचा हात धरून सांगितलेले असते की आभ्या तुला माझ्यासोबत भांडायचं भांड तर भांड पाहिजे तर मला मार पण आबोला धरू नकोस तेव्हा अक्षयचे किती प्रेम होते हे आता आनंदच्या डोळ्यासमोर येते तर आता शशिकांतने अक्षयला सांगितलेले असते की तुला रमाला डिवोस द्यावा लागेल आणि रेवा सोबत लग्न करावं लागेल हा माझा तुला हुकूम आहे तेव्हा अक्षयने सांगितलेले असते की माझ्या आयुष्यात फक्त रमा आहे आणि मी फक्त रमासोबतच राहणार तर शशिकांतने सांगितलेले असते की अक्षय तुला जर या घरात राहायचं असेल तर तुला माझं ऐकावंच लागेल तर अक्षयने सांगितलेले असते की अजिबात ऐकणार नाही तर अक्षयने सांगितलेले असते की पुढच्या एक महिन्यात एक लाख रुपये कमवून आणील आणि तुमच्या तोंडावर मारील तरच तुम्हाला तोंड दाखवील हे सर्व आता अक्षयचे बोलणे आनंदला आठवत असते तर आता रामाचा हात धरून अक्षयने कसे घर सोडले होते हे देखील आता आनंद आठवते तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी आई जर असती तर तिला आपण आता काय उत्तर दिले असते आणि तिची काय अवस्था झाली असते तर आनंद म्हणतो की खरंच मला काहीच कळत नाही आनंद म्हणतो की जानू माझ्या धाकट्या भावाला घरातून बाहेर काढत असताना मी काहीच करू शकलो नाही मी फक्त असा दरवाजाला हात देऊन बसलो होतो आनंद म्हणतो की हे चुकीचं नाही का जानू तोच सांग तर जानवी म्हणते बरोबर आहे त्याच वेळेस खरं तर आपण काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी होती तर आनंद म्हणतो की मला तर आता खूप टेन्शन आलंय मी कुठल्या तोंडाने आई समोर जाऊ आणि त्यावेळेस मी आईला प्रॉमिस सुद्धा केलं होतं मी आईला सांगितलं होतं की तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस अक्षय आणि रामाची काळजी घ्यायला आम्ही आहोत घरातला मी मोठा मुलगा आणि मोठा भाऊ म्हणून मी त्या शशिकांत मुकादमाच्या विरोधात कसला स्टँड घेऊ शकलो नाही असे आता आनंद जान्हवीला बोलतो आनंद म्हणतो की त्या शशिकांत मुकादमाला धडा शिकवायला हवा होता तर जान्हवी म्हणते की बेबी तुझी डेअरिंग वाढली मला जर कोणी बोलायला लागलं ला ला तर तू आता बोलतो आणि बाबांचं नाव घेऊनसुद्धा बोलायला लागलास तू तर आता इकडे आनंद विचार करतो की रामा आणि अक्षय कुठे असतील आणि काय खात असतील आणि कुठे राहत असतील तर इकडे आता रामाने ती रूम साफ करून त्यावर स्वच्छ अशी चटई अंथरलेली असते तर आता लगेच अक्षय हा रामाकडे येतो आणि म्हणतो की रामा आपल्याकडे काही सामानच नाहीये तर आपण इथे कसे राहणार रामा म्हणते काही ना का टेन्शन घेऊ सगळं व्यवस्थित होईल रामा म्हणते की आपण जे काही करायचं ना ते दोघे मिळून करू आणि एक दिवस असा येईल की या घराशिवाय तुम्हाला करमणारच ना नाही अक्षय म्हणतो खरंच रामा तर रामा म्हणते हो तर इकडे अक्षय रामाकडे बघत विचार करतो की माझ्यामुळे रामाची काय अवस्था झाली आता हॉलमध्ये अभ्या आरती आय्याजी सर्वजण बसलेले असताना शशिकांत त्यांच्या समोर ड्रिंकचा ग्लास भरवतो आणि गाणी गुणगुणत असतो तर तेवढ्यात आनंद आणि जान्हवी तिथे येतात सर्वजण येताच लगेच दारूचा ग्लास भरत चेअर्स करत शशिकांत म्हणतो की मी इथे तुम्हा सगळ्यांना बोलावलं ना की कुणी या घरातून गेलंय त्याच्यासाठी दुःख करत बसू नका शशिकांत म्हणतो की आनंदाने जीवन जागा आईश करा चेअर्स असे म्हणत आता शशिकांत हा ड्रिंकचा घोट घेतो आभ्या म्हणतो घरातली व्यक्ती सोडून गेली तर इमोशनल आणि सिरियस होणारच ना तेव्हा शशिकांत पुढे येत म्हणतो की मी असा बाप आहे ना ए जे काही एका फालतू गोष्टीला मी इमोशनल होत नाही आई आजी आज म्हणते की मला तर भावनिक व्हायला अजिबात नाही आवडत भावनिक ते मध्ये दुबळेपणाची जाणीव होते तेव्हा शशिकांत म्हणतो की घे आबे ऐकून आणि हे मी माझ्या आईकडून शिकलोय शशिकांत म्हणतो की पण याचा अर्थ असं नाही का माझं काळी दगडाचा आहे मला सुद्धा त्रास होतो पण तो त्रास घालवण्याचे वेगळे सुद्धा मार्ग आहेत शशिकांत म्हणतो की जो माणूस गेला तो तिकडे आनंदात आहे आणि त्याच्या प्रिय व्यक्तीसोबत सुद्धा आहे तेव्हा मी सुद्धा इकडे माझ्या व्यक्ती सोबत आहेत आणि आनंदात आहे तेव्हा आता कशाला दुःख करायचं जगातला आनंद एन्जॉय करायचा आणि मी सगळ्यांसाठी पेक भरतो असे आता शशिकांत सर्वांना बोलतो तर आब्या म्हणतो की नाही नको तर आता लगेच आनंद म्हणतो की नाही मी सुद्धा नाही घेणार तर जानवी म्हणते की बेबी नाही तर मी सुद्धा नाही तर शशिकांत म्हणतो की किती हलक्या काळजाचे आहेत तर तेवढ्यात पाठी मागून रेवा तिथे शशिकांत शेजारी बसते तर लगेच रेवा ही शशिकांतच्या हातातून बाटली घेते आणि म्हणते की पण मी घेणार ज्यांच्यामुळे माझं आयुष्य स्पॉइल झालं माझं बाळ गेलं त्यांच्यासाठी मी झुरत नाही बसणार आणि लगेच शशिकांतला चेर्स करत रेवा तो दारूचा घोट घेते तर आता इकडे रामाने सर्व रूम साफ करून रामा ही आता तिथे लाकडी सुद्धा ते आणि विटासुद्धा मांडते त्यानंतर आता रामा दुकानात येते आणि शेजारच्या त्या दुकानदाराला नमस्कार करत म्हणते की दादा मी इथे नवीन राहायला आले दुकानदार म्हणतो की त्यात काय किती जणं येतात आणि किती जण जातात तर रामा म्हणते की मला थोडंसं सामान हवं होतं पण माझ्याकडे आत्ता पैसे नाहीत तर तो माणूस म्हणतो की आत्ता चालात आणि उधार मागता तो बोर्ड बघा त्यामध्ये उधारही अजिबात नाही आहे तर लगेच रामा तो बोर्ड बघते तेवढ्या तो सिक्युरिटी तिथे तो दुकानदाराला म्हणतो की अरे ही ताई आणि साहेब खूप चांगली माणसे आहेत दे त्यांना उदार तर तो दुकानदार म्हणतो अगोदरच नाही सांगायचं का मग सिक्युरिटी म्हणतो की आपल्यामुळं ते चालित राहायला आले त्यांच्या वतीने मी शब्द देतो तेव्हा दे त्यांना जेच लागतील ते सामान दुकानदार म्हणतो की मी फक्त तुम्हाला चार वस्तू उधार देणार तुम्ही त्याचं नाव सांगा तर लगेचच रामा म्हणते ठीक आहे तर आता इकडे रामा विचार करते की चार वस्तू काय घेऊ इकडे आता अक्षय हा बाथरूमला जायला निघतो तर त्या चाळीत एकच सार्वजनिक बाथरूम असते तर आता बाथरूमला जाण्यासाठी ऑलरेडी एक माणूस डब्बा भरत असतो तर अक्षय पळतच आतमध्ये जाऊ लागतो तर तो माणूस अक्षयला थांबवत म्हणतो की अरे असा कुठं चालला आहे पाणी इथूनच घ्यावा लागतंय तेव्हा लगेच अक्षयने त्याचे भरलेले पाणी आपल्या हातात घेतलेले असते तर लगेच तो माणूस म्हणतो की अहो असं काय करताय माझं पाणी आहे हे इकडे आता रमा लगेच चार वस्तू जे नाव सांगत म्हणते कि मला डाळ द्या तांदूळ द्या आणि मीठ द्या तर दुकानदार म्हणतो चौथी वस्तू तर रामालगेच अक्षय साठी कॉफी मागते तर लगेच दुकानदार रामाला त्या चार वस्तू देतो इकडे आता अक्षय हा पटकन त्यांच्या रूममध्ये येतो आणि बाथरूमला जाण्यासाठी पाणी घ्यायला बादली घेऊन पुन्हा त्या नळाकडे येतो इकडे आता रेवा ही किचनमध्ये येते आणि फोनवर बोलत बोलत नळ चालू करते आणि हात धुते तर रेवाचे सर्व लक्ष आता फोनमध्ये बोलण्याकडेच लागलेले असते आणि तो पाण्याचा नळ तसाच चालू ठेवून रेवा फोनवर बोलू लागते तेवढ्यात पाठीमागून रमाकांत इथे तो पाण्याचा नळ बंद करतो आणि रेवाला म्हणतो की रेवा, रेवा नळ का चालू ठेवलास मी तुझ्यासोबत बोलतोय तर रेवा फोनवर बोलण्यातच व्यस्त असते तर रमाकांत जोराने रेवाला म्हणतो की रेवा अगोदर फोन ठेव तर फोन कट करत रेवा म्हणते काय झालं रमाकांत म्हणतो की मला का काय झालं जेवणाचे ताट तसेच ठेवून नळ चालू ठेवलास रमाकांत म्हणतो की अगोदरच पाण्यासाठी पायपीट करावी लागते आणि तो हे असं इथे पाणी का वाया घालवतेस तर रेवा म्हणते मग मी काय करू तर रेवा म्हणते की ज्यांना पायपीट करावी लागते ना त्यांनी मग चांगल्या ठिकाणी जाऊन राहावं तर रमाकांत म्हणतो की रेवा या घरा जसी तसी। या या घरा तू या घरात जशी राहतेस तशी तू या घरची नाही आहेस तरीसुद्धा या घरात जास्त हक्क दाखवून तू राहतेस नाही का रा रेवा म्हणते की तसं नाही आहे काका पण मी आता जगाचं टेन्शन घ्यायचं सोडून दिलंय आणि स्वतःसाठी जगायचं ठरवलंय रेवा म्हणते की मी आता आनंदी राहायचं ठरवलंय तर रमाकांत म्हणतो की तुझ्यासारखी माणसे का आनंदी राहायचं ठरवतात माहिती आहे का रेवा कारण त्यांनी त्यांचं पेशन्स लायकी गमावलेली असते ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो रमाकांत म्हणतो की तुझ्यासारख्या माणसांना जगात काय चाललंय त्याचं काही घेणं देणं नसतं फक्त आपला आनंद शोधायचा आणि मस्त राहायचं असतं आपल्यामुळे या घरातली दोन माणसे सोडून गेली याचं तुला रेवा काहीच नाही वाटत का, का। रमाकांत म्हणतो की बिचारे रमा अक्षय कुठे असतील आणि काय करत असतील तर आता इकडे रमाने मस्त पैकी डाळ आणि भात बनवलेला असतो तर चुलीवरती लाकडाला फुंकर मारून रामाच्या डोळ्यातून पाणी येत असते तेव्हा अक्षय ते सर्व बघून रामाकडे येतो आणि रामा शेजारी बसत म्हणतो की रामा तुझ्या डोळ्यात पाणी तर रामा म्हणते की ते मी फुंकर मारत होते ना त्यामुळे डोळ्यात धूर गेलाय तर प्रेमाने अक्षय हा रामाचे डोळे पुसतो आणि त्यानंतर आता प्रेमाने रामा ही अक्षयसाठी डाळ भात तयार करते आणि त्याचे ताट तयार करून ते अक्षयला वाटत म्हणते की या घरातील हे आपले जेवणाचे पहिले ताट तेव्हा प्रेमाने अक्षय हा डाळ भात आपल्या हातात घेतो आणि तो, तो प्रेमाने रामाला भरवतो तर रामा त्यातील एक घास अक्षयला भरवते तर आता प्रेमाने रामाने अक्षयसाठी पहिल्यांदा वेगळा डाळ भात बनवलेला असतो आणि दोघांनीही प्रेमाने एकमेकांना भरवलेला असतो आणि दोघांनीही एकमेकांचे प्रेम दाखवून दिलेले असते तर आता प्रेमाने राहायला निवारा आणि अन्न मिळाल्यानंतर रमा आणि अक्षय कसे स्वतःच्या पायावर उभं राहून संसार फुलावतात हे बघण्यासाठी आणि ब्रम्मा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता रमा आणि अक्षय दोघेही प्रेमाने एकत्र आलेले असतात तर ते आता कमून कसे शशिकांत मुकादमन